बुधवार को स्वागत लॉन सिविल लाइंस में राकापा की विदर्भ विभागीय बैठक के बाद रोहित पवार ने पत्रकार वार्ता में चर्चा की है। उन्होंने बताया कि अक्टूबर में राकापा की विदर्भ संगठन को मजबूत करने की दिशा में सुझाव भी दिए गए हैं। इसी के साथ विविध मुद्दों पर रोहित पवार ने पत्रकारों से संवाद साधा है। राकापा नेता शरद पवार के पोते व विधायक रोहित पवार ने राकापा में विभाजन के लिए अजीत पवार सहित अन्य नेताओं पर तंज कसा है। उन्होंने कहा कि शरद पवार के नेतृत्व में राकापा कायम है, लेकिन जो विभाजन दिख रहा है उसके लिए भाजपा ही नहीं राकापा के ही वो नेता जिम्मेदार है जो सत्ता के लिए पार्टी को छोड़ गए। रोहित ने कहा कि शरद पवार के नेतृत्व पर विश्वास कम नहीं हुआ है। विपरीत स्थिति में 2019 के विधानसभा चुनाव में राकापा को सफलता मिली थी। अगले चुनाव में उससे भी अधिक सीटें राकापा जीतेगी। जो नेता राकापा को छोड़ गए हैं उन्हें शरद पवार ने सबक सिखाने का संकल्प लिया है। उस संकल्प को राज्य की जनता पूरा करेगी। केंद्र में भाजपा के नेतृत्व की सरकार के विरोध में विपक्ष का गठबंधन मजबूत है। इस गठबंधन में सीट साझेदारी को लेकर सितंबर अंत तक निर्णय लिया जा सकता है। 2019 अनेक अभ्यासू व्यक्तींचं विश्लेषण मत होतं की राष्ट्रवादीला 15 जणांना आमदार काही निवडून आणता येणार नाही, काँग्रेस 20 आसपास कदाचित जाईल आणि आपली सत्ता 100% येत नाही अशा लोकांचं मत होतं। तेव्हा 80 वर्षाचा एक योद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आमदार निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केले। तुम्ही अभ्यास करा जे इतर नेते आणि पवार साहेब कोण कुठं गेलं आणि कोण कुठं गेल्यामुळे कोण निवडून आलं त्याचा एक वेगळा अभ्यास तुम्ही करा। साहेबांनी एक हाती ते इलेक्शनची लढाई जी होती ती सांभाळली, अनेक पदाधिकारी जे आहेत त्यांनी त्यांना ताकद दिली, आमदारांची काही प्रमाणात ताकद असते, त्यामुळेच परिवर्तन 2019 झालेलं आपण सर्वांनी बघितलं। परिवर्तन होण्याचे वेगवेगळे कारण होते, जे छोटे छोटे नेते होते ज्यांना पवार साहेबांनी मोठं केलं ते त्यावेळेस सोडून गेले आणि तो अन्याय महाराष्ट्राला आवडला नाही। मग ते छोटे नेते सोडून गेल्यानंतर तो अन्याय महाराष्ट्राला आवडला नव्हता, आता तर मोठे मोठे नेते गेले। त्यामुळे 55-50 आम्ही 80 नव्हतोय का 90 झालो हे बघावं लागेल। पण साहेबांनी जर ठरवलं जे त्यांनी ठरवले की ज्या लोकांनी कुठेतरी विचारावर अन्याय केला त्या लोकांना धडा लोकशाही मार्गाने शिकवायचा म्हणजे शिकवायचं। तर येत्या काळात मध्ये बघा की पवारसाहेब या लोकांना कसा धडा शिकवेल। मराठा आरक्षण के विषय को लेकर रोहित पवार ने कहा कि ओबीसी आरक्षण कायम रखते हुए मराठा को राहत दी जा सकती है। इसके लिए राज्य सरकार को केंद्र सरकार से चर्चा करनी पड़ेगी, लेकिन सवाल यह है कि राज्य सरकार इस विषय पर केंद्र से ठोस तरीके से बोलेगी क्या। 50% से अधिक आरक्षण के लिए संविधान में संशोधन करना पड़ेगा। EWS के लिए संशोधन किया गया था, उसी तरह मराठा के लिए भी संशोधन किया जा सकता है। एक तर समाज निहाय जनगणना आपल्या राज्यात करण्याची जरूरत आहे, सर्वच समाजाची। दुसरा विषय लोकसंख्येचं जर प्रमाण बघितलं आणि जे कुठले निकष आपण पूर्वी कुठल्याही आयोगाचे बघितले तर 13% ते 16% मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे असे विविध आयोगांनी सांगितलं आहे। 16% आरक्षण द्यायचं असेल तर आत्ताच्या जे काही ओबीसीचं आरक्षण असेल आणि इतर समाजात कुठे ते बसू शकत, त्यामुळे आज युवा पिढीला कुठेतरी दिशाभूल करून चालणार नाही। आपल्या योग्य दिशेने न्यायचं असेल तर आरक्षण तर दिलंच पाहिजे, पण देत असताना ज्या समाजाला आज आरक्षण आहे त्या समाजाला त्यांचं आरक्षण ठेवून आपण वरचं आरक्षण देऊ शकतो का? देऊ शकतो, फक्त त्याच्यासाठी घटना दुरुस्ती आपल्याला करावी लागतील जसं आपण EWS कोट्याला केली होती। हे आता 3-4 वर्षापूर्वी जर झालं असेल तर मग आता का होऊ शकत नाही? तुम्ही जर ह्या सर्व भाजपच्या नेत्यांची भाषणं राज्यात मी बघितली ते म्हणतात आरक्षण मिळालं पाहिजे, पण केंद्रात पार्लमेंटमध्ये जेव्हा आपण भाषणं बघताय तिथं असणारे इतर राज्याचे जे मंत्री नाहीतर जे काही खासदार आहेत ते उलट भाषण करत असतात ते आरक्षण नाही मिळालं। त्यामुळे आज आरक्षण द्यायचं असेल खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर आपल्याला 50 पुढे जावं लागेल, जाता येतं, तर त्याला घटना दुरुस्ती करावी लागेल आणि ती करायची असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये संवाद कमी झाला पाहिजे आणि राज्य सरकारने खऱ्या अर्थाने केंद्र सरकारला न घाबरता त्या नेत्यांकडे घाबरत न जाता
पूर्ण मनापासून हे विषय मांडावे लागतील. आता झालाय विषय एवढा की हे सरकार वर जाऊन बोलेल का असा प्रश्न अनेक मराठा समाजामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे आहे. तुम्ही आता आपल्याला काय लिहू शकतं का या सरकारकडनं असा काही लोकांचा प्रयत्न आहे. तो प्रयत्न त्यांचा जेन्युइन आहे. ते समाजासाठीच बसलेले आहे आणि गेले 12 दिवस त्यांनी अन्न पाणी त्याग केलेला आहे. ते त्याग करत असताना तिसऱ्या चौथ्या दिवशी अमानवीय लाठीचार चोरी करतात. कोणाचा फोन आला काय केलं हा वेगळा विषय आहे. अशा परिस्थिती या सगळ्या गोष्टी हाताळत असताना कायमस्वरूपी जर विषय मिळवायचा असेल तर मग आपल्याला घटना दुरुस्ती करूनच तो विषय EWS कोटा सारखा हा मिळवता येईल. 5 अक्टूबर के बाद सभी जिलों में संवाद साधा जाएगा. केंद्र व भाजपा सरकार के विरोध में देश में वातावरण बना हुआ है. संसद में विशेष अधिवेशन के लिए कोई एजेंडा घोषित नहीं किया है. भाजपा देश को भ्रमित करी है. इधर महाराष्ट्र में राका पर छोड़ गए नेता भी भ्रम फैला रहे हैं. अमोल मिटकरी ने विचारधारा छोड़ दी है. वे जो आरोप लगा रहे हैं उनके सबूत हो तो खुलकर आमने सामने बात करनी चाहिए. लोकसभा चुनाव के 6 माह बाद जिन राज्यों के चुनाव होने हैं उन्हें समय पूर्व अर्थात लोकसभा चुनाव के साथ कराया जा सकता है. नागपुर में औद्योगिक विकास के लिए नीति व रणनीति का अभाव दिख रहा है. ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलेलं आहे त्यांना म्हणा समोर ये काय पुरावे ते मला दे. उगाच हवेत गोळ्या झाडू नये. पूर्वी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार त्यांनी मांडला. त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून सर्व दोन व्यक्तींची पुस्तके आहेत. भाजपच्या नेत्यांनी जेव्हा या सर्व दोन व्यक्तींचा अपमान केला तेव्हा अमोल मिटकरींपासून सगळ्यांनीच त्या भाजपच्या नेत्यांचा विरोध केला. आणि आज फक्त सत्तेत जाण्यासाठी तुम्ही बाजू बदलता. म्हणजे आमच्याकडे तर हे पुरावे आहेत की तुम्ही पुरोगामी विचाराचा नाही. त्यामुळे तुमच्याकडे जे पुरावे माझ्या बाबतीत असतील तुम्ही समोर आहात. उगाच स्वतःला हिरो समजू नका आणि उगाच हवेतल्या कोणा जाणणार तर कमी नाही. सर एक प्रश्न आणखी असा आहे MIDC विषय पाहून धरता. पत्रकार वार्ता में सरिल देशमुख, दुनेश्वर पिठे, प्रकाश कस्बे, राजू तिमांडे, वेद प्रकाश आर्य, रविनेश पांड्य, संतोष सिंह सहित अन्य पदाधिकारी उपस्थित थे. कैमरा पर्सन अजित कुवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट.